विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील विद्यासागर कन्या प्रशालेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात सोनल सूर्यवंशी हिने गोळा फेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकवला. उर्मिला सूर्यवंशी हिने उंच उडी द्वितीय क्रमांक, 17 वर्ष वयोगटात आरती घायवट उंच उडी प्रथम क्रमांक, लांब उडी द्वितीय क्रमांक, वैष्णवी शिंदे 3 किलोमीटर चालणे द्वितीय क्रमांक तर सलोनी गायकवाड 3 किलोमीटर चालणे तृतीय क्रमांक पटकवला. या विद्यार्थिनींना विद्यासागर कन्या प्रशालेचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब व्यवहारे यांच्याकडून खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. मुख्याध्यापिका यांनी कवडे, सोपान सोनवणे, मच्छिंद्र जायगुडे, ब्रह्मचारी घायाळ, नवनाथ कुंदे, विजय राठोड, विठ्ठल शिंदे, लक्ष्मण शेजूळ, विलास निकम, उद्धव सोनवणे, लता पवार, संध्या बावीसकर, वैशाली गाडेकर, संगीता थोरात, भीमा दळे, शोभा सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले. नागरिक येथील विजयी विद्यार्थी आणि शिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी राहुल त्रिभुवन, वैजापूर, औरंगाबाद.